परम पूज्य आदरणीय हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर यांचा सत्कार आपले खासदार श्रीनिवासजी पाटील हे पुष्पहार अर्पण करून त्यांचा सत्कार करतील। त्याच्यानंतर श्री विजय मेंगाडे हे महाराजांना पुष्पहार अर्पण करतील। विजय मेंगाडे त्याच्यानंतर श्री बेंगाळे बोबडे सॉरी आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मनमथ मनमथा नमो सुभाव भजन भाजना महाविष्णु संत श्रेष्ठ नामदेव महाराज आणि आपण जवळजवळ नाही म्हटलं तरी पौण महिना नामदेव महाराज काही विशेष नाही। पौण महिना चालणं जे आयुष्यभर चालणार आहे त्याच्याकरता पौण महिना घालवला तर कुठे बिघडलं। नामाचं श्रेष्ठत्व अवतीर्ण झालं, नामाला हातपाय फुटले, सारांश करून टाकतो, समारोप करतो। ज्ञानाला हातपाय फुटले म्हणजे माऊलींचा जन्म आणि नामाला हातपाय फुटले म्हणजे नामदेव महाराजांचा जन्म। साधं सरळ गणित आहे। ते चालते ज्ञानाचे बिंब माऊली राया, ते चालते नामाचे बिंब नामदेव राय। कोण कमी कोण श्रेष्ठ, कोणी कमीच नाही आपापल्या ठिकाणी। ज्ञान श्रेष्ठ का नाम श्रेष्ठ? नाम श्रेष्ठ आहे हे ज्ञानाने कळतं म्हणून ज्ञान श्रेष्ठ, पण नामाशिवाय तरणोपाय नाही हे ज्ञानाने कळतं म्हणून नाम श्रेष्ठ। कमीच नाही, आई कमी का बाप कमी? माझ्या दृष्टिकोनातून दोन्ही कमी नाहीत। जो तो आपापल्या स्थानावर असमान्य आहे म्हणून जाणण्याकरता ज्ञान लागतं हे सत्य आहे, पण नुसतं जाणून नाही भागत ना, नाही का? नाम श्रेष्ठ हे जाणलं पण ते घ्यायला सुरुवात झाली आणि तेव्हा त्याची फलश्रुती प्राप्त झाली। म्हणून वारकरी संप्रदाय हा ज्ञानाचा आणि नामाचा संगम आहे आणि तोच तीर्थावळीच्या रूपाने घडला। असे हे दोघं जण तीर्थयात्रेला निघाले। मी कालच सांगितलं हे दोघही तीर्थच होते। तीर्थांना पावन करण्याकरता चालती बोलती तीर्थ तयार झाली बरं का? जसं त्यांनी म्हटलंय ज्ञानेश्वरीत कल्पतरूची आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे, तशी चालती बोलती तीर्थ। प्रत्येक गावामध्ये गेले, वाटेने गेले, रस्त्याने गेले आणि सर्वांना पावन करत गेले। ज्ञानोबारायांनी नामाचं महत्व सांगावं आणि नामदेव महाराजांनी नाम म्हणून घ्यावं अशी तीर्थयात्रा आनंदात चालू होती। सुखाची ताटी ऐसे ऐकोनिया प्रेमा आला पोटी म्हणे बोलावी जी गोष्टी अनुभवाची। आणि काल आपण इथे आलो अनुरागे गोविंद ध्याई जे एकांती या परिते विश्रांती अणिक नाही। राग आणि अनुराग आणि क्रोध ज्याच्यामध्ये विकार आहे तो क्रोध आणि ज्याच्यामध्ये सुप्त रूपाने प्रेम दडलेला आहे तो राग। म्हणून भक्तीमध्ये सुद्धा विवरण करताना आम्ही सांगतो रागानुगा भक्ती। रागाच्या माध्यमातून देवाला अळवायचं म्हणजे रागून अळवायचं। यमन राग आहे, बागेश्री राग आहे, भूप राग आहे, म्हणून हे समजून घ्या। तसे इथे शब्द कसा वापरलाय अनुराग म्हणजे प्रेम।
प्रेमाने हाक मारल्यानंतर जे काम होतं ते रागून हाक मारल्यानंतर होत नाही. किंबहुना प्रेम हा जीवनाचा स्थायी भाव आहे. शुकदेव सर्व संग परित्याग करून अरण्यामध्ये राहिले, किंबहुना आईच्या पोटातूनच 12 वर्ष आले नाहीत. बामनाचं पोर एक खेळाशी भाले, 12 वर्ष लपाल रे, कापत कापत बाहेर आले आणि नागवेची पळवणी गेले रे. 12 वर्ष आईच्या पोटामध्ये राहिले की मला हे नको, ही भानगड नको, ही संसार नको. शेवटी प्रभूंनी सांगितलं, अरे काय करतोस, टेक्निकल प्रश्न मला विचारू नका. एका माणसाने मला विचारलं की 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर बाई अवघडते आणि तिला असं वाटतं केव्हा एकदा बाहेर येत आहे, केव्हा एकदा जन्म होतो आहे, आणि लवकर नाही जाय झालं तरी सिझरिंग करतात, मग फाडून पोट बाहेर काढतात. आणि हे मूल 12 वर्ष त्या आईच्या पोटामध्ये राहिलं असेल, ते कसं राहिलं असेल, ती आईही धन्य आणि शुकदेवही धन्य. म्हणून असले प्रश्न मला विचारू नका, नाही तर मला विचारलं की आमच्या बायकोला 2 दिवस वर झाले तर अवघड गेलं आणि ती कशी राहिली, आता ते मी काय सांगू. मी अभंग म्हणून दाखवला, म्हणजे काही कोणा 12 वर्ष लपाल रे हे आहे. कापत कापत बाहेर आले घाबरून, नागवेची परवणी गेलेले आणि तसेच निघाले. बरं का, विचार करा, हे काही अलौकिक त्यांचं वर्णन करताना असं केलेलं आहे, अमल आत्मा परमहंस शुकदेव. अमल आत्मा हे इथे सगळे आत्मे जरी असले ना, जीवात्मा जडात्मा साक्षी आत्मा कुटस्थ आत्मा परमात्मा, कुठेतरी मल लागला, पण अमल ज्या आत्म्याला कशाचाही मळ लागला नाही आणि आत्मसत्तेवर ज्याचा अमल होता, असा अमल आत्मा शुकदेव. बरं का, पण एक सांगू, शुकदेव ज्ञानाचा मूर्तिमंत गाभा होता, पण राजा परीक्षितेला भागवत सांगताना म्हणाले, राजा प्रेमे विण श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमे विण ध्यान पूजन, प्रेमे विण श्रवण कीर्तन वृथा जाण नृपनाथा. हे नृपनाथा, हे राजा, प्रेमाशिवाय जीवन व्यर्थ आहे. प्रेमे विण श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमे विण ध्यान पूजन. बरं का, हो, अनेक वेळा मी सांगतो ज्ञान चकित करतं, एवढंच आहे, पण आपल्याला काही कळत नाही म्हणून आपण चकित होतो. माणूस चकित केव्हा होतो, जेव्हा कळत नाही तेव्हा. पण प्रेमाची अनुभूती जेव्हा त्याला येते तेव्हा तो समाधानाने तृप्त होतो, तृप्त होतो. लक्षात ठेवा, आणि ही तृप्तता प्रेमात आहे, देण्याची क्षमता प्रेमात आहे, समाधान देण्याची क्षमता प्रेमात आहे. ज्ञान तुम्हाला शहाण करेल, पण शहाणपणामुळे वेद सुद्धा मुका झाला. शहाणपणे वेद मुका आणि गोपिका त्या ताकटी. वेद शहाणा आहे, पण त्याला सुद्धा भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करता आलं नाही, पण ज्या गोपिका ताकटी होत्या त्यांनी त्याला हाताला धरला. याला असं वाटलं हाताला धरू तर कसं धरू, एवढा मोठा आहे. तो त्या मोठेपणाच्या जाणीवेत अडकला. शहाणपणे वेद मुका, पण गोपिका त्या ताकटी. आणि ज्या ताकटी गोपिका होत्या त्या त्याला हाताला धरून ठेवत होत्या, तुला एक मारुका म्हणून म्हणत होत्या. म्हणून वृंदावनामध्ये ऐश्वर रसाला प्राधान्य नव्हतं, माधुर्य रसाला प्राधान्य होतं, आणि म्हणून हे चरित्र घडत होतं. जगामध्ये भगवंताच्या ऐश्वर रसाला प्राधान्य आहे, म्हणून हे ऐश्वर आहे. पृथ्वी काय, आप काय, तेज काय, वायू काय, आकाश काय, जलतत्व काय, तुम्ही आम्ही काय, हे सगळं भगवंताचं ऐश्वर आहे. बारकाव्याने बघा ना, तुम्ही आम्ही सगळे भगवंताचं ऐश्वर आहे, नाही का. हे भगवंताच्या वरून खाली पाठवलंय. हो,
इथल्या बाजारपेठेत विकत मिळत नाही, बघा ना, एक एक ओरिजिनल आहे, ओरिजिनल। हा, एवढा मंडप रोज भरतोय, जग फिरलो मी, असं हे इथल्यासारखं एक माणूस मला भेटला नाही। मी म्हटलं कोट्यावधी स्त्रिया बघितला पण एकीसारखी एक नाही। ते म्हणले प्रॉडक्ट कोणाचा आहे? दी ऑल मायटी, ऑल मायटी, ऑल मायटी, नुसता मायटी नाही, यू मे बी मायटी बट नॉट ऑल मायटी। माझं म्हणणं कळलं? हां, मायटी असाल पण ऑल मायटी, इतकी त्याची ताकद आहे। हो, काय असते आता गणपती आले बघा, पनवेलचा गणपती, ते साचे बघितले कळते, पनवेल तर दिसतोय बरं का। तर आता हे सगळे साचे सांगा कुठून आणले, कारण एकासारखा एक नाहीच। अहो काय कलाकुसरी आहे बरं का। म्हणून तुकाराम महाराजांनी एखादे वर्णन केलं, देवालय बांधिले सुंदर कलाकुसरी चित्राकार। पण एक मजा आहे ह्याच्यामध्ये, एक मजा आहे, मुख्य पहावा तो कळस पिका आला ब्रह्मरस। काही काही वेळेला मुंडकं तोडून घेऊन जातात आणि नुसतं खालचं पडलेलं असतं। ओळख पटली का? हो म्हणले, मुंडकंच नाही, खालचं मिळालं का? नाही मिळालं, मुंडकं मिळालं, पटली ओळख। किती आश्चर्य आहे, हात पाय इथून कळत नाही पण हे नाही का। आता तुमची ओळख पटायची म्हणजे तुम्ही खाली बघता का पायाकडून, म्हणजे काय चपलीच्या दुकानात बसलाय का नंबर बघायला? नाही, कुठे बघितलं जातं? चेहऱ्याकडे। चेहरा बघितला की ओळख पटली। काय देवाने केलंय, किती सुंदर, किती सुंदर। जो तो आप आपल्यापर्यंत सुंदर आहे, आमका तुम्हाला तुम्ही सुंदर का वाटत नाही दुसऱ्याशी तुलना करता म्हणून। आपल्यापुरता आपण विचार केला तर अहो लग्न ठरायच्या वेळेला सगळ्याच गावातल्या मुलगी तुम्हाला पास करणार नाही, पण एकीने तरी केलं ना म्हणजे नापास नाही। साधं सरळ गणित आहे, म्हणजे तिला वाटला ना, आणि मग ती जी भाषा ती असते, माझ्या मनात तुमच्यासारखाच होता, झालं की पास। आता काय करायचंय गावाने पास करून? काही सगळ्या गल्लीतल्या पोरीने म्हणायचं पाहिजे का मला असाच पाहिजे होता म्हणून? वेडेपणा ठरेल। मला काय सांगायचंय, म्हणजे कुठेतरी पास आहात, देवाने जे तुम्हाला निर्माण केलं ते कोणाकरता तरी केलं आणि त्याला ते उत्तम आहे, तिला तो उत्तम आहे, त्याला ती उत्तम आहे। पास का नापास, चांगली का वाईट, हा प्रश्न येत नाही। ते का घडलं? तर देवानी पास केलंय, देवाने ठरवलं हे चांगलं आहे, ही सगळं देवाची कलाकुसरी आहे। म्हणून मुख्य पहावा तो कळस पिकाला ब्रह्मरस। पण एक गंमत आहे, एवढं सुंदर शरीर प्राप्त झालं पण ज्याने दिलंय त्याच्याबद्दल अनुराग नाही, अनुराग नाही, त्याच्याबद्दल प्रेम नाही, त्याच्याबद्दल आस्था नाही, किंबहुना साधी जाणीव सुद्धा नाही, साधी जाणीव सुद्धा नाही। साध्या बापाला वाटतं की आपल्या मुलांनी आपण काय केले ते जाणावं, तसं अनंत कोट ब्रह्मांड नायकाला जर वाटलं की माझ्याही मुलांना कळावं की मी असं नाक दिलंय की जगात कुठेही मिळणार नाही। मी तुम्हाला सांगू का, तुम्हाला अजून कळतच नाही, देवाने जे तुम्हाला नाक दिलंय ना तसं दुसरं दिलं नाही, म्हणून किती महत्वाचं नाक आहे ते, आणि दुसरं बसवलं तर तुम्ही तुम्ही होणार नाही। म्हणून तुमचं जे नाक आहे ते माझ्या नाका इतकीच किंमत आहे, त्याच्या किंमतीत फरक नाही, कारण ते ओरिजिनल आहे, डुप्लिकेट नाही, कारण तसं दुसरं नाही। आता बाकीचं गोष्ट सांगायची गरज नाही, फ्रॉक सारखा फ्रॉक मिळेल, पंजाबी ड्रेस सारखा पंजाबी ड्रेस मिळेल, शर्ट सारखा शर्ट मिळेल, पण तुमच्यासारखा दुसरा कोणी मिळणार नाही। ही म्हणून हे घडवणारा सुद्धा कोण आहे, त्यांनी घडवलं, शेवटचे जे फायनल फिनिशिंग केलं ना ते त्यांनी केलं।
नाही का? आपण म्हणतो ब्रह्मदेव हा सृष्टीचा कर्ता आहे, पण शेवटी फायनल त्याच्या टेबलावर जातं, तो काही करत नाही, नुसतं जरा इकडे तिकडे लावतो हात, किती बदललं काय देवाची किमी आहे. मग एवढं ज्याने दिलं, जेणे हा जीव दिला दान, तयाचे करिण चिंतन, जग जीवन नारायण गायन गुण तयाच, त्याचं गुण गाईन, त्याचं कर्तृत्व करीन. म्हणून अनुरागे गोविंद ध्याई जे एकांती, या परिती विश्रांती आणिक नाही. माऊली, प्रेमाने देवाचं भजन करणं एकांतामध्ये, याच्याशिवाय दुसरं सुख नाही. नामदेवराय सांगतायत, प्रेमाने भजन करावं, आवडीने भजन करावं. कोणची गोष्ट प्रेमाने केली तर ती उत्कृष्ट लागते हे अनेक वर्ष मी सांगतोय. कायावाचा मने हा माझा अनुभव, सांगितले सर्व आवडीचा, नामा म्हणे हेही बोलविले तेने, उदार सर्वज्ञे पांडुरंगे. हे सगळं त्यांनी घडवलं बर का. आमचा आमच्या कर्तृत्वावर फार मिजास असते म्हणून म्हणतो आम्ही केलं. नामदेव राय म्हणतायत, बघा देव ज्याचं करायला पुढे पुढे जातोय तो म्हणतो मी नाही केलं. हे सगळं काया मने वाचेनी मी त्याच्या कृपेने बोलतोय. जशी जशी भक्ती वाढेल तसं तुमच्यातला लीनता वाढेल, तुमच्यातला प्रेम वाढेल, आणि तुमच्यातला अहंकार कमी होईल. तो ज्या दिवशी पुष्कळ कमी झालाय असं तुम्हाला नाही वाटतं कामा, दुसऱ्याला वाटलं पाहिजे. कारण प्रत्येकाला असं वाटतं की नाही तसं नाही आहे, तसं नाही आहे. दुसऱ्याला जाणवलं पाहिजे की तुमच्यातला तो अहंकार कमी झालाय. पहिल्यांदा अहंकार वाईट आहे हे तुम्हाला जाणवू द्या, पण तुम्हाला असं जर वाटत असेल की अहंकार हेच तर माझं अस्तित्व आहे, तर एवढे ग्रंथ निर्माण झाले नसते. अहंकार ही ग्रंथीची वाढ आहे, आणि ग्रंथीची वाढ म्हणजेच कॅन्सर आहे. कॅन्सर म्हणजे काय? ग्रंथीची वाढ, आणि ग्रंथीची वाढ म्हणजे कॅन्सर आहे. आणि तो जर जडला तर लवकर बड होणं मोठं अवघड असतं, पण त्या कॅन्सरला सुद्धा औषधं निघाली, आणि या कॅन्सरवर एकच औषध आहे, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, हेच औषध निश्चित माझी खात्री आहे. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणाले, अनुरागाने प्रेमाने भक्त भागवत बहु साल ऐकिले, बहु होनी गेले होती पुढे, परी नामयाचे बोलणे नवे हे कवित्व, हा रस अद्भुत निरूपम. कवित्व करतात अनेक, नाही असं काही नाही, नवकवी आहेत, जुने कवी आहेत बरं का. त्याच्याबद्दल काही कोणी थोडंसं जरा प्रतिभा प्राप्त झाली की, आणि हातात पेन्सिल घेऊन जर तुम्ही 2 तास बसला तर इकडचं इकडे इकडचं इकडे होऊन जातं. कोकणात राळ्या म्हणा गणपती बाप्पा मोर्या, तर काही चुकलं का? कोकणात राळ्या म्हणा गणपती बाप्पा. मी म्हटलं अरे राळ्या मोर्या, ते म्हणले महाराज तसं नसतं, ते शेवटचं जमलं ना म्हणजे कवित्व झालं. आता प्रतिभा संपन्न कवी असतात तो कॅटेगरीत भिन्न आहे, मग त्याच्याबद्दल काही प्रश्न येत नाही. आता ज्ञानेश्वर महाराज हे कवी आहेत, साहित्यिक आहेत, सर्वच आहे काही त्यांच्यामध्ये. असे प्रतिभा संपन्न कवी हा भाग निराळा, पण उगीच तुम्ही केलं म्हणून आम्ही केलं ना, आम्ही केलं म्हणून तुम्ही केलं, त्या सोडून. परी नामयाचे बोलणे नवे हे कवित्व, हा रस अद्भुत निरूपम, हे सुख विश्रांती नाही हो कल्पांती, विचारावे संती दूरदृष्टी. नामयाचे हे कवित्व नाही आहे, निरुपम आहे, त्याला उपमा नाही. कारण का? देवाचं जीवाचं बोलणं सांगतायत, देव कासावी झालेला सांगतायत. इतर वाङ्मयामधून आपल्याला असं वाचायला मिळतं की जीव देवाकरता कासावी झालेला आहे, आणि नामदेव महाराजांच्या वाङ्मयामधून हे वाचायला मिळतं की देव नामाकरता कासावी झालेला आहे. आणि हे नातं काही चुकीचं नाही,
आई मुलाचं नातं लक्षात घेतलं तर हे तुमच्या लक्षात येईल. मूल आई करता किती कासावीस आहे हे मला माहिती नाही, पण आई मुलाकरता कासावीस आहे हे मात्र नक्की. बरोबर आहे ना? हो, लहानपणी मुलांच्या ठिकाणी ते कासावीसपणा असतो, पण मोठेपणी तो संपून जातो. मोठेपणी तो कासावीसपणा संपून जातो. जाऊ द्या, आता सगळं माझं बोलणं तुम्हाला कळूनच चुकलेलं आहे. काय हो माहिती आहे तुम्हाला, मग आता मला सांगा कशी गंमत आहे ती. पण पुढे पुढे तिचा जीव कासावीस होतो. महाराज, 2 महिने झाला दारावून जातो पण वर चढत नाही. कितीतरी आहेत अशी, कितीतरी आहे. ती म्हातारीच म्हणते बरोबर आहे, समोरच बसल्यात आई बघा त्या पदर घेतलेल्या आई म्हणतात बरोबर आहे, असणारच बरोबर. आई मी काय चुकीचं सांगतो? चुकीचं सांगलं असतं ती 1 महिना पुण्यात टिकलो असतो. वस्तुस्थिती आहे ही, वस्तुस्थितीच आहे ही. तिचा जीव कासावीस होतो बिचारीचा, खालून जातो. पण काय सांगू बाबा, महाराज म्हणली नुसतं वर सुद्धा बघत नाही. न जाणो त्याची माझी नजरानर झाली तर वर यावं लागेल म्हणून. काय हो मी पाप केलं एवढं, म्हटलं आता मी तरी काय सांगू. मी म्हटलं एक पाप घडलेलं दिसतंय, जो तुझ्यात अडकलाय त्याला सोडून तू नको त्याच्यात अडकलीस, हेच पाप घडलं. माझं बोलणं कळलं? मी बाकीची मला पापात जायचं नाही आहे, काही गरज नाही त्याची. कारण एवढी ऐकून आपलं ते पाप शिल्लकच राहत नाही कशाचं. म्हणून म्हणजे शिल्लक तुमचं राहिलं नाही तर सांगू का? कॅन्सर झाला नसताना टाटात पाठवू, उगीचच मरून जाल. तेव्हा माझ्याकडे कधी पापाबिपाची व्याख्या ऐकली? गरजच नाही. नामस्मरणाने जो हरिपाठ म्हणतो त्याचं पाप शिल्लकच राहत नाही. आणि चुकून कधी घडलं तर ते कुधून जातं. आपल्यातून कशाचं मोठं पाप घडणार आहे हो, काय करणार इथली माणसं? हां, साधी सुधी माणसं, संसारिक. हां, काही असं काही कुठं मोठं पाप बीप काही घडत नाही कोणाच्या हातून. पण एक लक्षात घ्या, एक मोठं पाप सांगतो, देवाने सांगितलंय. त्याने विचारलं अर्जुना, देवा अर्जुनाने विचारलं देवा हे पाप कोणचं? तर म्हणे खरं सांगू तुला एक पाप सांगतो व्याख्या. सर्व बंध लक्षणे पापे उरावे जे दुजेपणे. मी निराळा आणि तू निराळा हे समजणं हे पाप आहे. तसं देव निराळा आणि जीव निराळा हे समजणं हे पाप आहे. बस बाकी पाप माहीत नाही म्हणले. नाही का? तो म्हणे मी इथे इतका जवळ आहे, त्याला बोलवतो चालवतो सर्व माझ्या सत्तेने घडतं. पण देव माझ्या जवळ नाही म्हणतो, तो मिळवायला पाहिजे म्हणतो, तो आकाशात आहे म्हणतो, हे महापाप आहे. म्हणून लक्षात ठेवा इथे जे चाललंय की असं जो एक अलौकिक भाग आहे नामाचा, नामाची शक्ती. म्हणून इथून जे काही प्राप्त होतं आपल्याला तो आनंद समाधान, पापा बिपा करता हे परमार्थ नाही आहे, बिलकुल नाही आहे. मी त्याच्याकरता प्रवचन करतच नाही की तुम्ही इथे आवन माझा ऐकावन माळ घालावीन पाप धुवून जावे. थर्ड रेट परमार्थ म्हणजे जो अजून पाप ते पाप धुतात का पुन्हा करायचं असतं म्हणून. हा, ते विशेष सर्कल आहे, विशेष सर्कल आहे, दुष्ट चक्र आहे. पाप करायचं मग पुण्य करायचं, पाप करायचं मग पुण्य करायचं, पाप करायचं म्हण पुण्य करायचं, ही भानगडच कशाला. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, एक लक्षात घ्या, पुण्याची जर गणना करत नाही तर पापाची गणना कोण करतो? किती वैशिष्ट्यपूर्ण वारकरी संप्रदायाचा परमार्थ आहे. अजून कळतच नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलंय मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, ह्याच पाप पुण्याच्या वाटा मोडून काढल्या. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा, कसा त्या राजमार्गावून जावं लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. या अभंगाचं महत्व आहे. शेवटी लिहिलंय हे वेदांत प्रक्रिया सांगत असताना प्रत्येकाचा अधिकारी कोण असं सांगितलं जातं. आता वेदाचा अधिकारी कोण? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य वगैरे 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 वगैरे. लग्न करायचा अधिकारी कोण?
22 वर्ष झाली त्याला, बरोबर आहे ना खासदार साहेब? 21 का 22? 21. अगोदर फिरा. हां, म्हणजे अप टू 21 यू कॅन रोम अबाउट हिअर अँड देअर, काही हरकत नाही. पण लग्न करायचं असेल म्हणजे काहीतरी मर्यादा आली, त्याला काहीतरी नियम आला. मुलगी किती वर्षाची, मुलगा किती वर्षाचा, हां. तसं नाम कुणी घ्यावं? आश्चर्य या अभंगातलं बरं का. तुका म्हणे महापातकी पतित होती जीवनमुक्त हेळा मात्र. आत्ता जे सांगितलं ते बघा, कोण अधिकारी? महापातकी असेल त्यांनी घ्यावं, तो मुक्त होईल. म्हणजे नामाचा अधिकारी कोण? म्हणजे तुमची नावच घातली नाही त्यांनी, चांगल्या माणसांनी घ्यावं, अमक्यानी. नाही नाही, तुम्हाला त्यांनी इन्क्लूड केलंच नाही, म्हणजे तुम्ही आहात म्हणून. म्हणजे इन्क्लूड केलं गरजच नाही, गरजच नाही. हो काय, महापातकी म्हटल्यानंतर तुम्हाला अधिकार आहे का नाही हा काही प्रश्न शिल्लक राहतो का? त्यांनी एकदम खाली नेऊन पोचवलं. तुका म्हणे महापातकी पतित होती जीवन मुक्त हेळा मात्र. आणि म्हणून एकाने प्रवचन करावं आणि एकाने कीर्तन करत 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 वाटचाल सुरू झाली. मी तीर्थयात्रा सांगतोय, मग काय सांगतोय? तीर्थावळी सांगतोय मी तुम्हाला. होतू कर्मनिष्ठ विधीचे उद्भट, होतू सर्वश्रेष्ठ पूज्य लोक, होतू कलावंत कवित्व कुशल, होतू का वाचाळ चतुरैचे, हो का पाठक होता का, हो का साधक, होतू का वाचक ग्रंथकार, होतू आत्मज्ञानी, होतू निजध्यानी, होतू वज्रासनी बैसकेची, होतू योगयुक्त, होतू जीवनमुक्त, होतू का विरक्त सर्वजंगी, ऐसे होतू का सभाग्य संपन्न सर्वज्ञ, परी मी न म्हणी तुझवीन विष्णुदासा. माऊली म्हणतायत कोणी का आसनात, पण विष्णुदासा योगी असू दे, जपी असू दे, शास्त्री असू दे, पंडित असू दे, विद्वान असू दे, वेद अभ्यास केलेला असू दे, पण नामा विष्णुदासापेक्षा मी श्रेष्ठ मानत नाही. हे खूण जाणता एक पंढरी राहो, रुक्मादेवी नाहो श्री विठ्ठल. ही कोण कोण जाणतो? एक विठ्ठल. पश्चिम प्रभास आदी करोणी द्वारका, पाहिल्या सकळक मोक्षपुऱ्या, पंथी पावन तीर्थे करोणी सकळीक. पंथी स्वतः पावन होत नाही, पावन तीर्थे करोणी. बरं का, जाताना तीर्थांना पावन करत 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 निघाले. परी पंढरीचे प्रेम नामयाचे जीवी, माऊली आठवी पांडुरंग. प्रत्येक क्षेत्रात जावं आणि म्हणावं, माऊली कसं काय वाटतो तुम्हाला? पण पंढरीसारखं नाही हो. माऊली पंढरीसारखं नाही हो, हे नामदेव महाराजांनी म्हणावं. आणि डोळे भरून यावे नामदेव रायाचे, कंठ सद्गतीत व्हावा, माऊलींना वाटावं एवढं मी त्याला सांगितलं की सर्व ठिकाणी ब्रह्म आहे, तरी याचं मन तिथेच लागलं आहे, काय अंतःकरणाची जात आहे. आणि हा अनुभव घेण्याकरता इथे आले, कळलं का? हां, जीवनमुक्त दोन्ही भक्त आणि ज्ञानी. कसे शब्द आले बघा, जीवन मुक्त दोन्ही भक्त आणि ज्ञानी, परतोनी तेथोनी येती मार्गी. सर्व तीर्थ पाहिली, आता परतीचा प्रवास सुरू झाला. तुषाकांतवनी होतसे पिडणी, पडिली चिंतवणी जीवना लागी. येता येता मारवाडातून असा वाटचाल सुरू झाली आणि तहान लागली. बरं का, जीवन आहे तिथपर्यंत साधू असू दे, संत असते, सगळ्या गोष्टी लागतातच. एवढे तुम्ही प्रवचन करताना तुम्हाला पाणी लागतं, एवढं तुम्ही पंढरीची वारी करता, काय माणसं काही येऊ काही विचारत काही, मला तर काही काही कळतच नाही. अहो शेवटी साधू संत असू दे नाही तर माऊली असू दे, शेवटी आयुष्य आहे ना, देहाचा जो काही भाग आहे तो असतोच प्रत्येकाला, तो काही कुणाला संपतो का? हां, संत आहे म्हणून 12 वाजता भूक लागत नाही काय?
संत आहे म्हणून काही 12 वाजता भूक लागत नाही, चुकीचा संबंध आहे. हां, फक्त योग्य ते खातात म्हणून संत आहे. हां, पुढचं समजून घ्या. आणि योग्य ते पितात म्हणून संत आहेत. हाताने योग्य ते करतात म्हणून संत आहेत. नको करायला पाहिजे ते हाताने करतच नाहीत. पाय जिकडे चालत जायला पाहिजे तिकडेच जातात, नको तिकडे जात नाहीत म्हणूनच संत आहेत. पण पंढरीची वारी करण्याकरता पाय पाहिजेतच ना. देवाचं रूप बघण्याकरता डोळे पाहिजेतच ना. काका नको, किंबहुना हे पाहिजेत आणि हे असावेत, आणि त्यांनी काय करावं. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. डोळ्याला म्हणतायत, ए बाबा, ज्यांनी तुला निर्माण केला त्याला कधी बघितलंस का? जरा इमान राख डोळ्या. अहो डोळोबा, हां, डोळे तुम्ही, ते नीट म्हणावं लागत, डोळे तुम्ही घ्या रे. आता काय घ्या रे, काय नको. म्हणजे त्या मुखाने म्हणताना डोळ्याला सुद्धा कळलं पाहिजे, डोळे तुम्ही घ्या रे सुख मुखानी. आणि पुन्हा एक ठिकाणी त्याच अभंगामध्ये हेच आपली स्तुती करते, घेई घेई माझे वाचे. अगं वाचे, किती बडबड, किती बडबड, किती बडबड. 50 अक्षरी करीसी भरोवरी, शेखी तुझे तोंड तुझं वैरी राया. काय ओढ अभंग आहे, एक एक माऊलीचा अभंग आहे हा. 50 अक्षरी उठल्यापासून बडबड 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 बडबड. अरे मेल्यानं उठलात का रे, छांडळानं उठलात का, उठली का, पसरली अशी लाज. उठ म्हणा, उठ, 50 वर्ष झाली अंड्याने पाणी भरून, तरी पण अजून बायकोला उठवना, उठ म्हणा. हो, हे हरिनाम सकाळचं. काय भाग्यवान माणूस. म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत, घेई घेई माझे. तुकाराम महाराजांच्यावर ही पाळी आली तर आपल्यावर काय काय. म्हणून इंद्रियांची सुद्धा विणाविणी करावी लागते की त्यांनी आपल्याला साथ द्यावी. एक सांगतो, ही बाकीची सगळी इंद्रिय काही करत नाहीत, पण ते मन इंद्रियच आहे. एक गंमत म्हणून सांगतो खासदार साहेब, माणसं कशी अडवतात ती बघा. मुंबईला माझी चातुर्मासाचीच प्रवचनं चालू होती. हे तुम्हालाही समजावं ह्याच्यातली गंमत काय. त्या व्यक्तीने मला असा प्रश्न विचारला की म्हणे बाबा महाराज, आपण मेल्यानंतर आपल्या मनाचं काय होतं. हुशार होती व्यक्ती, पण तिच्या लक्षात आलं. म्हटलं बाई, इंद्रिय किती? 12 इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, 11 मन 12 बुद्धी. मग हे जर मेलं तर तेही शिल्लक राहतं का? तेही मरतं. साधं सरळ आहे ना. मन आत्मा नाही, मन इंद्रिय आहे. मनाचं काय होतं? मन मरतं. अरे म्हटली, एवढी सोपी गोष्ट. बरोबर आहे म्हटलं, तुझ्या लक्षात का आली नाही? हे दिसतं, ते दिसत नाही.
पण आत राहून इतक्या भानगडी करतं. अरे 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 त्याच्या इतका भानगड बाज या जगात दुसरा नाही. भयंकर भानगडी करत म्हणजे दुसऱ्याला स्वस्थ लाभून देत नाही, तुम्हालाही लाभून देत नाही, असं हे भानगडी करणारं मन अवघड आहे. हां, म्हणून तिला वाटलं की हे मन माझं काय. अगं म्हटलं तेही मेलं. काही वेळेला असं म्हटलं जातं, त्याच्या नादी लागू नका, त्याचं मन मेलंय. त्याचं मन मेलंय म्हणून हे लक्षात ठेवा की इथे जिवंतपणी पण एकच आहे की मनसुद्धा तुम्हाला पंढरीलाच आणतं ना. हां, हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून इथे कसं झालं की देह आहे, तहान लागणारच. कुठून विषय सांगतोय का हो? ज्ञानेश्वर महाराजांना नामदेव महाराजांचं नामाने पोट भरलं नाही का? नामाने जे भरायचं होतं ते भरलं होतं, पण पोटाला जे लागतं ते पोटाला लागतंच. उलट घेऊन जास्ती भूक लागते. आता मी इथे एक तास बोलतो म्हणजे काही साधी गोष्ट आहे काही? डोकंही चालतं, हेही चालतं. तुम्ही एक तास प्रवचन करता म्हणजे एवढ्या कॅलरीज जळतात, दिवसभर काम करून जळतात, त्याच्यापेक्षा जास्त जळतात, एवढी शक्ती खर्च होते. कारण तुम्हाला खुश ठेवायचं आहे. एक बायको माणूस खुश शकू शकत नाही, एवढे पुरुष आणि एवढ्या आईसाहेब, या सगळ्यांना खुश ठेवायचं ना, असं ठेवायचं ऑन युअर टोज. अहो ती किती शक्ती खर्च होत असेल लक्षात घ्या. की सारखं असं वाटत असतं ही मंडळी समाधानात गेली पाहिजे, आणि ते समाधानात गेली पाहिजे हे मग काय, बुद्धी तशी काम करते, मन तसं काम करतं, नीट लक्षात ठेवा. इतकं सोपं नाही आहे काय. मग असं कसं मन, मला सांगा काय त्या मनाची अवस्था असेल. मग आता लागतं का नाही पोटाला? तहान लागली, लागणारच. घरी गेल्यावर मला भूक लागते चांगलीच. मग गेल्या गेल्यावर काय, तुम्ही काय अजून जेवण झालं नाही काय आहे का? कटाट काढत नाही. अहो, आता तुम्हाला गरम भाकरी पाहिजे ना म्हणून करतोय. बर 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 बर, मी रागवतो बरं का? मी माणूस आहे. काय मगाशी सांगितलंय, राग आहे क्रोध नाही. ज्याच्यामध्ये विकार असतो त्याला क्रोध म्हणावा, आणि राग जरी असला तरी आतून इतकं प्रेम असतं की त्याचं रूपांतर कधीच नाही. मी माझ्या आयुष्यात तर मला आठवत नाही की कुणावर क्रोध धरला, कुणावर आकस धरला, कधीच नाही. नाही पटलं तर तो माणूस माझ्यापासून चार हात कसा लांब राहीन एवढा प्रयत्न करतो. भानगड नको पुन्हा, चल तुझ्या तुका ठिकाणी, तू सुखात राहा, पुन्हा भानगड नको. हो, पण क्रोध कधीच नाही, कुणावरही नाही. मला एक अनेकाने अनेक त्रास दिले, पण देवाला एकच प्रार्थना करतो, येतो माणूस म्हणून माझ्या मनात येतो. उलट विचार येतो, पाटील साहेब येतो माणूस आहे मी, पण लगेच हात जोडले जातात, देवा चुकलं बरं का, त्याचंही कल्याण कर, त्याचंही कल्याण कर. हा सुद्धा आपल्या एक साधनेचा भाग आहे, साधनेचा भाग आहे. लोकांना कसं वाईट वागायचं ते वागू दे, पण आपला चांगुलपणा आपण सोडू नये. आणि एवढं ऐकून जर कळलं नाही तर का उगी जागा अडवत आहे, बाहेर लोक उभे राहिलेत. आपला चांगुलपणा ठेवावा, नाही पटलं चार हात लांब राहावा, हे त्याच्यातलं वर्म आहे. म्हणून असं समजू नका की साधू संत झाल्यानंतर हे काही विकार नसतात, भूक असते, तहान असते, जे काही षड रिपू आहेत ते असतात, पण त्याच्यावर त्यांचा कंट्रोल असतो, कंट्रोल असतो. गाडीच तुम्हाला मुंबईला 2.5 तासात पोचवते आणि गाडीच तुम्हाला वर पोचवते. भान ठेवून चालवली बरोबर, आणि भान सुटलं मग कंट्रोल सुटतो. तसं राग जरूर असावा, त्याच्याशिवाय कामं होत नाहीत. पण अजून तुम्ही म्हणाल महाराज आमच्यासारखंच बोलले म्हणजे रागवावं, नाही तो राग नाही तुमचा क्रोध आहे.
डीप जाऊन बघा अंतरात कि जिथे द्वेष आहे, जिथे अहंकार आहे, जिथे मत्सर आहे, ज्याच्या खाली प्रेम दडलेलं आहे तोच फक्त राग आहे, आणि ज्याच्या खाली क्रोध आहे, मत्सर आहे, संपूर्ण टाकीन. हे जिथे असेल तिथे क्रोध आहे, आणि क्रोध ज्याच्यावर तुमचा आहे तो केव्हा जळेल का न जळेल हे देवाला माहिती आहे, पण तुम्ही मात्र जळत राहाल. जी खेड्यापाड्यातली मंडळी आहेत त्यांना माहिती आहे, पाटील साहेब तुम्हाला माहिती असेल, असं आमचे अप्पा महाराज म्हणायचे, बिबवा आपल्या तेलाने जळत असतो. बिबवाला जाळण्याकरता दुसरं काहीही लागत नाही. म्हणून म्हटलं मी की माणूस म्हटल्यानंतर हे सगळं त्याच्यात असतं, म्हणून यांनाही ताण लागणं स्वाभाविक आहे, भूक लागणं स्वाभाविक आहे, लग्न करण्याची इच्छा संताला होणं हेही स्वाभाविक आहे, त्यांना मुलं होणं हेही स्वाभाविक आहे, आपल्या मुलाबाळांच्या करता आपण काहीतरी करावं हेही वाटणं स्वाभाविक आहे, पण दुसऱ्याचं इसकून नाही. जोडो न्या अधन उत्तम व्यवहार, अगदी हे सगळं तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय, नीट बघा म्हणजे कळेल, नीट बघा म्हणजे कळेल. काय नाथानी तर उत्कृष्ट संसार केला, हरिपंडिता करता काशीला गेले आणि त्याला जाऊन घेऊन आले, असं म्हणलं नाही की आता एवढी सगळी मुलं माझी पैठणमध्ये असताना तो एकटाच कशाला पाहिजे, नाही त्याच्याकरता गेले, त्याला घेऊन आले. म्हणून हे लक्षात ठेवा, संत जरी असले पण एक आहे तो कसा असतो, त्यासी स्त्री म्हणे माझा भरता, पुत्र म्हणे माझा पिता, शिष्य म्हणे गुरु तत्वता, पण तो त्याही परतावरते, ते वर्तते दिसती देही परी देहिना माझ्या ठाई. संसारात आल्यानंतर संसार करावाच लागतो, त्याच्यातून कोणी सुटत नाही, आणि सुटतो म्हणला तर तो त्याचा अहंकार आहे, कशाचा सुटतोस. 12 वाजल्यानंतर बायकोच्याची भाकरी नसेल तर 4 दारं फिरावीच लागतात, आणि 4 दारं फिरणं हा सुद्धा संसारच आहे. आणि एक वेळा भिक्षा मागायची असते म्हणून एवढी गरी फिरायची की संध्याकाळी सुद्धा उरेल, आणि मागे साठवून ठेवणं हा संसार. 50 वर्षाकरता असू दे नाही तर संध्याकाळ करता असू दे, पुन्हा सकाळच्या नहरीची सुद्धा अजून अति चतकुर साठवूनच ठेवतो. लक्षात ठेवा हे साठवून ठेवणं हा संसार आहे. म्हणून हे कुणाला सुटलं नाही, मुद्दाम खुलासा केला विषय आला तर, असा विषय आला की तुमच्यात सांगून टाकतो काय असतो म्हणजे कळावं तुम्हाला. कवणी परे येणे कुरुविणवणी तव दृष्टी एक एक कूप देखीला अवचित उदके ते ते पाहता न लगे अंतु. 8 वाजून गेले पण थोडंसं बोलणं पहिलं झालं म्हणून सांगतो, थोडंसं पहिल्यांदा झालं सांगतो, हे आज पुरं करतो, पाणी वर आलं इथपर्यंत पुरं करतो. तुमचंही पाणी वर येऊ दे आणि डोळ्यातून बाहेर पडू दे, संपलं कार्यक्रम. काय सुंदर आहे इथे बघा. मग त्या नाम्याप्रती बोले ज्ञानदेवो, मजे एक उपाय साध्य असे, लघिमेचे लागव करुणे ते अवसरी, उतरोणी भितरी घेतले उदक, घेऊनी उदाक निघाले बाहेरी, मग म्हणे अवधारी नामदेवा. लघिमाचे सिद्धी त्यांना प्राप्त होती, लहान रूप घेतले आणि गेले आणि पाणी पिऊन आले. भरपूर खूप खोल विहीर, पायऱ्या नाहीत, मारवाड प्रांतामध्ये एकदम खोल गेलेली विहीर. आणून या उदक देईन तुझे हाती, न दिसे अनुगती आणिक काही, पडिल्या संकट विचारावे मनी, सांडावे आयेनी अभिमानाची. आत्मा तो विठ्ठल सर्व निरंतरी, आज्ञा दे झडकरी वेळू आला. सांग तुला पाणी पाहिजे तर आणून देतो माझ्या विद्येनी. लगा वर्मा याच्यात लघिमेच्या आधाराने मी तृप्त झालो, मी तुला पाणी आणून देतो. आत्मा तो विठ्ठल असता सर्व देही, माझी काय नाही चिंता त्यासी. नामदेव महाराजांनी बोलायला सुरुवात केली, माऊली तुमचं बोलणं कळतंय पण पिंड भक्तीचं असल्या कारणाने वळत नाही, चुलतीने पाणी दिलं तरी ताण भागतेच, आणि आईने दिलं तरी भागतेच, आणि रस्त्यावरच्या डेऱ्यातलं पेलं तरी भागतेच, पण आईच्या हातच्या पाण्याची सर कोणालाच नाही.
तसं सिद्धीचा आधार घेऊन रिद्धी सिद्धीच्या आधाराने मी पाणी पिईन, पण नामा म्हणे धीर करावा नावेक दावी न कौतुक स्वामी जवळ ये। थांबा माय बाप्पा माऊली थांबा जरा थांबा जरा मजा दाखवतो तुम्हाला आता काय ती। मग लावून या नेत्र निर्धार उपाय गेला हृदय आठविला केशिराज तू इष्ट मित्र बंधू सोयरा जननी जनकू नेणे मी अणुक तुझ वाचुनी येई पंढरीराया मज लागी धावतू झणी पाहसी अंतु कृपाळवा तुझी भेटीची बहुखंती वाटली असुवे दाटली नेत्र कमळ धीर न धरवे जीवा पुकारी तो धावा ये माझ्या केशवा माय बाप्पा काया वाचा मने विनटलो शरणासी मी शरण आणि कासी जाऊ कोणा कायने मनाने वाचेने मी तुना विनटलो आता याच्याकरता रिद्धी सिद्धीकडे जाऊ तिचा आधार घेऊ कुठे गेलास रिद्धी सिद्धीच्या आधाराने पाणी पिण्याकरता मेला का माझा पांडुरंग नाही का तो आणि तुम्ही म्हणताय सर्व ठिकाणी आहे मग त्याला माहिती नाही का नामयाला ताण लागली आहे त्याला माहिती नाही का नामयाला ताण लागली आहे त्याला माहिती आहे जेवा या बैसशी येथे घेई विडा धावत दुडदुडा ये बाप्पा जेवायला बसाल बसला असाल ना महाराज विडा घ्यायला इथे या धावत दुडदुडा ये बाप्पा वाट बघतोय मी धावत ये जन्मोनी पोसना तुझा असे म्हणतोय मोकिली तर अंती लाज कोणा आयुष्यभर तुझा म्हणून जगलो आणि मग पंढरीला हे कीर्तन करू का पाणी मिळालं नाही मग रिद्धी सिद्धीमुळे मी वाचलो हे सांगू लाज कुणाला याची कुणाला लाज असं सांगू का की आईने हाक ऐकली आणि धावत आली नाही आणि शेजारणीने पाजलं अरे लाज तुझी जाईल आमची नाही आम्ही मरू पण दुसऱ्याच्या आजचं पाणी पिणार नाही एक विदा मी न धरू पालट न संडू हे वाट सापडली म्हणून तुझ्या आठविले पाय आणि येई ओ माझी माय पांडुरंगे ते काय लटकीवाणी करशील आजी अजूनही तुझं माझी करुणा नाही गजेंद्राकारणे या वेगी धावणे केले तव स्मरणे कवळोनी सगळ्याच्या जवळ गेलास पांडुरंगा आता एकच कर आमच्याकरता धावते येतो निराविले ज्ञानदेवाप्रती ती दिला त्याचे हाती हात माझा तो तू कैसा मज लागी करशील उदास धाव कासा वीस थोर झालो तव निज भोवनी सुखे पांड पंढरीनाथ नित्यजीवी आर्तन निज भक्ताचे बसले होतेच रुक्मिणी नामा काय करत असेल माझा नामा कुठे असेल ग बरेच दिवस झाले नाही ग पाय सुजले भिजले तर नसतील ना अगं तुला माहिती आहे ना रोज भजन झाल्यानंतर मी पाय दाबतो नामयाचे लक्ष्मीने पांडुरंगाचे पाय दाबावेत आणि पांडुरंगाने नामयाचे पाय दाबावेत शेवटी नामाच्या चरणाचाच आधार पांडुरंगाला सगुण होण्याकरता घ्यावा लागतो हा सिद्धांत आहे नाम गावू नाम ध्यावू असं तेच म्हणतात कृपेचे ओरस होतो देवापोटी तेची करी गोष्टी रुखमाईसी क्षेम माझा नामा यावा एक वेळा मग मी जीवा वेगळा जाऊ नेवी अगं रुक्मिणी चुकलं नाही का आपलं उगीचच फॉरेनला पाठवला नाही का उगीचच पाठवला कारण नसताना पैशाचा लोभ उगीचच पैशाचा लोभ केला इथे 20,000 रुपये मिळतात इथे $20,000 मिळतात अगं पण खर्चही तसाच होतो ना हे कळत कसं नाही पण उगीचच आमचा मुलगा तिकडे असतो काय पाठवलं साबणाच्या 4 वाड्या माफ करा मला तुम्हाला काय सांगू हे इतकं लफड आहे ना बघा काय हे जे फॉरून येतात ना ते जास्ती काय आणत नसतं एका 2 साबणाच्या वड्या किंवा कुठे काही ते ब्रश म्हणा कुठे काय तिकडे ते किरकोळ आणत असतात माझी आता कितीतरी पडलेली आहेत मांडते तिथे कुणी म्हणा तुमच्याकरता साबण आणि मग तो फॉरून आणलेला आहे म्हणून वापरायचाच नाही
असा असा आतमध्ये ठेवून द्यायचा. त्याचं पुढे काय होतं माहिती आहे का, त्याचा वासच निघून जातो, मग आपला मैसूर सँडल बरा वाटतो. दयना आहे दयना. तिकडे गेल्यानंतर माणसांना प्रेस्टीज असतं, ते बॅगा बिगा भरून एक आणतात ना म्हणजे तुम्हाला दाखवायला, वी आर व्हेरी हॅप्पी देअर. मी सगळ्या कितीतरी कुटुंबात राहून आलो, मला 15-20 कुटुंबाने एक सांगितलं, महाराज आम्हाला एकच काळजी आहे की आमची मुलं मोठी झाल्यानंतर डेटिंग करतायत त्याचं काय. हां अवघड आहे म्हणाले, ती संस्कृती आता इथे येऊ पाहत आहे, आलेलीच आहे. याच्यातून जितकं तुम्हाला ना आम्हाला साधू संत बाहेर काढतील तेवढं बरं, नाही तर सगळं एकंदर गणित अवघड आहे. तिथली माणसं रडली माझ्याजवळ की आता आम्ही आलो ठीक आहे, आम्ही तिथे वाढलो, पण आमची मुलं विचारतात की असे असे डेट आले घेऊ का नको. लक्षात घ्या किती अवघड आहे. तसं फॉरन बरं दिसतं पण ते त्यांच्या संस्कृतीकरता बरं असतं. तसं रिद्धीचा आधार घेणं ही वारकऱ्याची संस्कृती नव्हे, ती फॉरन बॉडी आहे बरं का. हे आपल्या तत्वज्ञानात बसत नाही, वारकऱ्याच्या वारकऱ्याच्या तत्वज्ञानात एक बसतं, काहीही झालं तरी त्याला हाक मारायची, आणि त्याला हाक मारल्यानंतर तो धावून नाही आला तर उद्यापासून नाम बंद करा. हो हे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. उद्वेग उपसर्ग वाटी तो जीवासी कवणा जीवलाग कष्ट होती, वाजता पैवारा नलागावा राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी, वाटे तानभूक झाली त्या पिडनी तरीच माझ्या मनी ऐशी दशा. अगं तुला माहिती आहे ना, देवळातून घरी जाताना वारा सुटल्यानंतर मी म्हणायचं कान बांधून जा, मी वाजून दाखवतोय, वाजता पै वारा न लागावा राजसा, माझ्या राजसाला वारा लागू नये, तानभूक लागू नये. अगं तूच तर ताट घेऊन तयार होतीस ना, पण खरं सांगू का आज मला कसं कसं होत आहे, माझा नाम अडचणीत तर नाही ना. तार पोचली, कडकट्ट 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 सुरू झालं, तार पोचली. तव तो विश्वमाता विचारी नावेक अवचित्त शोक पडिला कानी, म्हणे तुषाकांत नामा करी तसे धावा वेगी जाऊन या देवा सांभाळावे. ताबडतोब कळलं, हो सध्याच्या ह्याच्यात सांगायचं म्हणजे ईमेल आला, सध्याच्या काळात सांगायचा ईमेल आला, तिथे नामदेवराय दिसू लागले आणि तहान लागले. अरे 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 अशी भानगड झाली काय. तव गडगडी तर खूप, तव तो अर्थ बंधू आहे कोणी वचन, मनाचे नि मने वेगू गेला, मनाचे नि मने वेगू गेला. जिथे तुम्ही जाऊ शकत नाही तिथे मनाने एका क्षणात यू कॅन गो टू USA अँड कम बॅक. काय आता तुमचा मुलगा असेल ना तर इथून उठला गेला, बाबा महाराज आलो बर का, किती ताकद आहे. हे याला काय म्हणता, जेट म्हणता का काय म्हणता बर का. जेट म्हणजे अहो जाऊ दे आता विवरण सांगत नाही, विच इज फास्टर देन साऊंड. विमान आले ना, जेट म्हणजे फास्टर देन साऊंड. विज्ञान तुम्हाला माहिती आहे की पूर्वी विमानं यायच्या अगोदर आवाज यायचा आणि मग विमान यायचं, आता विमान तिकडे जातं मग आवाज मागे राहतो, म्हणून फास्टर देन साऊंड उलट होतं. हा त्याच्यातला अर्थ आहे. तसं पण मन, अरे 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 इतकं फास्ट इतकं फास्ट. मनाला सांगितलं चल रे मना, चला गेले. तवत अर्थबंधू आहे कोणी वचन, मनाचे नि मने वेगू केला, तव गडगडीत कोप उदके ओसंडला, कल्पांती खवळला सिंधू जैसा, ज्ञानदेव म्हणे झाले अभिनव, कैसा ऋणिया देव केला येणे, कैसा ऋणिया देव केला येणे. तिथे कूप भरून आला, माऊलीचं हृदय भरून आलं. नामदेवरायाने डोळे झाकले होते आणि त्यांचं आपलं भजन चालू होतं, विठ्ठला 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 पांडुरंगा बघ रे बाबा आता इथपर्यंत प्राण आलाय, प्राण हा फुटला, अरे आता प्राण फुटू लागला. ज्ञानदेव
म्हणे झाले अभिनव सावध करून या दिले अंगलिंगण जीवे निम्मलोण उतरिले. माऊलीने तिथलं लिंबू घेतलं हे नामदेवराने वळवून टाकलं. नामया तुझ्या या प्रेमाला दृष्ट लागू राहिले. ज्ञान नुसतं चिकित्सा करत पण तुझ्या प्रेमात इतकी ताकद आहे की पांडुरंगाला इथपर्यंत धावत आणलास. तो ए रे चरणावरी ठेवीला माथा. म्हणे माझी आहे चिंता विठोबासी. मला एकच म्हणायचंय तुम्हाला शेवटी आणि इथेच प्रवचन संपतो. नामा म्हणे माझे बहुलळे पुरविले काही देखे न पाऊले विटेवरी. चरणावर मस्तक ठेवलं माऊलीच्या. माझ्या पांडुरंगाचं माझ्यावर खूप प्रेम आहे, जीव आहे, आवडीने प्रेमाने कंठ सद्गतीत झाला हे जर कळलं तर बरं. जेव्हा आपला कंठ सद्गतीत होतो तेव्हा समजावं की देवाचं आपल्यावर प्रेम आहे. नाहीतर कंठ सद्गतीत होणं सुद्धा कळणार नाही माणसांना, त्याचं सुद्धा हसू येईल. माझं बोलणं कळलं की कंठ सद्गतीत होणं काय, अंतःकरण प्रेमाने भरून येणं काय हे जर कळलं नाही तर माणसांना त्याचं सुद्धा हसू येईल. रडत होते हो, तुला रडत माहिती आहे रे रड्या, तुला आयुष्यात रडत माहिती आहे. पण हे रडणं नाही आहे, हे अश्रू जेव्हा देहावर पडतात तेव्हा तो देवावर झालेला प्रेमाचा अभिषेक आहे आणि तोच तुमच्यावर होत राहो हीच पांडुरंगाची कृपा. उद्या 6 वाजता कीर्तन होईल. उद्या आणि परवा 2 दिवस कीर्तनाचे कार्यक्रम आहेत. टाळकर यांनी वगैरे वेळेवर यावं. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल.